सर्वांना नमस्कार. मी अनिकेत जयंतराव देशमुख, राहणार गोपालखेड, जिल्हा अकोला. सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सगळीकडे अनेक उपक्रमांचं आयोजन होत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनं या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त जो सुंदर असा उपक्रम आयोजित केलेला आहे, त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज मी माझी स्वरचित कविता वऱ्हाडीचं गोंदण आपणासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे वऱ्हाडीचं गोंदण. वऱ्हाडी बोलीभाषेची महती सांगणारी ही कविता आहे वऱ्हाडीचं गोंदण. किती सांगू रे महती माया वऱ्हाडी बोलीची, किती सांगू रे महती माया वऱ्हाडी बोलीची. ताटामंदी शोभे जशी गळ्या पोई पुरणाची, ताटामंदी शोभे जशी गळ्या पोई पुरणाची. माया वऱ्हाडी बोलीले येते मातीचा रे गंध, तुले मले जोडतात जीवा भावाचे संबंध. वऱ्हाडीच्या शब्दाईच गळ्या न्यार हाये जग, जशी तीफ नवळते काया वावरात रेघ. गेल उखय मुसय आता हारोपल जात, बोली वऱ्हाडी सांगते महानुभावाशी नात, बोली वऱ्हाडी सांगते महानुभावाशी नात. कवलातल्या दुःखाले बोली भाषेत ओवीत, नान वऱ्हाडी बोलीच आता वाजते टीव्हीत. वऱ्हाडीच्या नावावर लोक चमकू राहिले, साऱ्या यशाले त्याईन बोली भाषेले वाहले, साऱ्या यशाले त्याईन बोली भाषेले वाहले. मातृभाषा मराठीचा, मातृभाषा मराठीचा मले हाय अभिमान. माया वऱ्हाडी बोलीची गळ्या न्यारीच रे शान. आणि शेवटचा तुकडा आहे अभिजात पुराव्याले, अभिजात पुराव्याले वऱ्हाडीच रे कोंदन. माया वऱ्हाडी बोलीच काय जावर गोंदन, माया वऱ्हाडी बोलीच काय जावर गोंदन, काय जावर गोंदन, काय जावर गोंदन. सर्वांना धन्यवाद.